आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. शहरातील नागरी सुविधांसह विविध 13 मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी नगराध्यक्ष दालनामध्ये झालेल्या बैठकीला मुख्याधिकारी अनुपस्थित असल्यानं ठोस निर्णय झाला नाही. त्यामुळे 6 मार्च पर्यंत प्रश्न मार्गी न लावल्यास तसेच दिशाभूल करणारी खोटे उत्तरे देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे. शहर अतिक्रमण मुक्त करावं, मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, लघु शंकागृहाची डागडुजी करावी, मुख्य मार्गावर महिला प्रसाधनगृहाची सोय करावी, पदकी बंधूंच्या पाडलेल्या जागेबाबत दोषींवर कारवाई करावी, जलतरण तलाव प्रवेशद्वारात CCTV कॅमेरे बसवावेत, शॉपिंग सेंटर मागील परिसर पार्किंगसाठी खुला करावा, यासह विविध 13 मागण्या इचलकरंजी नागरिक मंचनं केल्या आहेत. या मागण्यांचा वारंवार पाठपुरावा करून सुद्धा प्रशासन दखल घेत नसल्यानं आमरण उपोषण सुरू केलं होतं. नगराध्यक्ष अलका स्वामी यांनी बैठक घेऊन तोडगा काढण्याचं आश्वासन दिल्यानं हे आंदोलन स्थगित करण्यात आलं. त्यानुसार इचलकरंजी नागरिक मंचच्या शिष्टमंडळासमोर नगराध्यक्ष स्वामी यांच्या दालनात बैठक झाली. यावेळी अतिक्रमणमुक्त शहरासाठी नगरसेवक आणि प्रशासनाची हतबलता दिसून आली. सार्वजनिक महिला प्रसाधनगृहाबाबत आरोग्य विभागाचे विजय पाटील यांनी 10 प्रसाधनगृहे बसवल्याचं सांगितलं. यावेळी काही नगरसेवकांनी प्रशासनाची बाजू मांडल्यानं शाब्दिक वादही झाला. यावेळी 6 मुद्द्यांवर नगरपालिका प्रशासनानं खोटा पत्रव्यवहार केल्याचं स्पष्ट झाल्यानं कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. प्रशासनाच्या काम चुकारपणामुळे नगरसेवक आणि नागरिकांच्यात दुरावा निर्माण होत असल्याचं कार्यकर्त्यांनी यावेळी निदर्शनास आणून दिलं. तब्बल 2.5 तास चाललेल्या या बैठकीस मुख्याधिकारी अनुपस्थित होते. त्यामुळे मुख्याधिकारी समवेत तातडीनं बैठक लावण्याचं आश्वासन नगराध्यक्ष अलका स्वामी, अतिरिक्त मुख्याधिकारी पवन म्हेत्रे यांनी दिलं. मात्र प्रशासनाची उदासीन भूमिका दिसून आल्यानं 6 मार्च पर्यंत प्रश्न मार्गी न लावल्यास तसेच दिशाभूल करणारी खोटी उत्तरे देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा अभिजित पटवा यांनी दिला आहे. यावेळी झालेल्या चर्चेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्षप्रदोत अशोक जांभळे, आरोग्य सभापती संगीता आलासे, नगरसेवक सागर चाळके, इकबाल कलावंत, रवी लोहार सहभागी झाले होते. या शिष्टमंडळात अमित बियानी, विद्यासागर बच्चराटे, अप्पासाहेब पाटील, राजू कोनूर, शीतल मगदूम, अमित सारडा, हरीश देवाडिगा, राजन मुठाने यांचा समावेश होता.